मुलांना ट्युशनमधून परत आणणाऱ्या वडिलांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यजवीनगर कळमना पुलियाजवळ हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. प्रफुल्ल तेजरामजी लांजेवार 40 वर्ष वैभव लक्ष्मीनगर कळमना असे मृतकाचे नाव आहे. त्यांना ओजस 13 वर्ष व नियांत 8 वर्ष ही 2 मुले असून ते सकाळी ट्युशनला गेले होते. मुलांना ट्युशनवरून दुचाकीने प्रफुल्ल घरी घेऊन जात होते. अचानक कळमना पुलावरून भरधाव ट्रकने प्रफुल्ल यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात ते मुलासह खाली पडले. धडक जोरदार असल्याने प्रफुल्ल यांच्या डोक्याला जबर मार लागला व त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर नियांत व ओजस गंभीर जखमी झाले आहे. घटनास्थळावरील नागरिकांनी तातडीने दोघांनाही मेयो रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत. प्रफुल्ल यांचे मामा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रक चालक संदीप लखन भुरिया सिवनी मध्य प्रदेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या मार्गावर भरधाव ट्रकमुळे नेहमीच अपघात होण्याचा धोका असतो, मात्र वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करतात. सुटीचा दिवस असल्यामुळे प्रफुल्ल घरी गेल्यानंतर मुलांसोबत निवांत वेळ घालवणार होते, मात्र नियतीला ते मान्यच नव्हते. या घटनेमुळे त्यांच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.